शेतकरी बंधूंनो नमस्कार. या आठवड्यामध्ये आज दिनांक 5 सोमवार ते 11 फेब्रुवारीपर्यंतच्या काळात थंडीचे प्रमाण चांगले राहील अशी स्थिती आहे. त्यापुढेही चांगलं राहील 15 तारखेपर्यंत असा अंदाज आहे. ही झाली ठळक बातमी. याशिवाय पावसाची शक्यता नाही. ॲग्रोवनमधून काल 4 तारखेला दिलेल्या अंदाजाचीच ही सुधारित आवृत्ती आहे. कारण भारतीय हवामानशास्त्र विभागाचे जे अंदाज येतात त्यात मधूनमधून सुधारणा केली जाते. त्यानुसार तर वाऱ्याची दिशा ईशान्य व वायव्येकडून राहणार आहे. त्यामुळे 15 फेब्रुवारीपर्यंत थंडीचे प्रमाण चांगले राहणं शक्य आहे. पंजाब राजस्थान भागात साधारणपणे पश्चिमी चक्रवाताचा प्रभाव कायम असून वारे पूर्वीच्या दिशेने वाहत असल्याने महाराष्ट्रावर त्याचा परिणाम फारसा होणार नाही. सध्याचे हवामान ऊसातील व द्राक्ष पिकातील साखरेचे प्रमाण वाढवण्यास अतिशय अनुकूल आहे. रब्बी हंगामातील गहू हरभरा रब्बी ज्वारी पिकाचे वाढीसहित हे हवामान अत्यंत चांगलं आहे. एकूणच किमान तापमान 12 ते 14 अंश सेल्सिअसपर्यंत 15 अंश सेल्सिअसपर्यंत उत्तर महाराष्ट्र विदर्भ या भागात राहणं शक्य आहे. आणि ते 10 तारखेनंतर थोडीफार त्यामध्ये वाढ अपेक्षित आहे. तरी पण 15 तारखेपर्यंत फेब्रुवारीच्या महाराष्ट्रावरील हवेचे दाब 1014 हेक्टोपास्कल इतकेच राहणार असल्याने थंडीची चांगल्या थंडीची शक्यता 15 फेब्रुवारीपर्यंत राहणं शक्य आहे. आता आपण महासागरांच्या तापमानाबद्दल बोलूया. प्रशांत महासागराच्या विषुववृत्तीय भागात पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान 30 अंश सेल्सिअस राहील, तर हिंदी महासागराचे पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान 30.2 अंश सेल्सिअस राहील. त्यामुळे एलनिनो अथवा सुपर एलनिनोचा प्रभाव राहणार नाही. तसेच बंगालच्या उपसागराचे पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान 28 अंश सेल्सिअस व अरबी समुद्राचे पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान 29 अंश सेल्सिअस राहील. त्यामुळे चक्रीवादळांची शक्यता नाही.